बीड मधील सौदाना गावातील गावकऱ्यांनी यंदा लोकसभा निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार टाकलाय. विशेष म्हणजे पंकजा मुंडे याच जिल्ह्यातल्या आहेत. नेते फक्त आश्वासने देतात मात्र काम करत नाहीत, त्यामुळे निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याचं गावकऱ्यांनी म्हणलंय. बीड शहरापासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या सौदाना गावची ही कहाणी आहे. हाच तो रस्ता आहे जिथे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून या रस्त्याचे डांबरीकरण झालेच नाहीये. या गावातील कितीतरी पिढ्यांनी त्यांच्या गावात डांबरी रस्ताच पाहिलेला नाही. सौदाना गावातील गावकऱ्यांचा मुख्य व्यवसाय हा दुग्ध व्यवसाय आहे, त्यामुळे शहरात दूध पोहोचवण्यासाठी जाताना खराब रस्त्यांमुळे दुधाचे अर्धे कॅन हे रस्त्यातच खाली होतात असे गावकऱ्यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर गर्भवती महिलांना इथून शहरात दवाखान्यासाठी नेत असताना सुद्धा रस्त्यातच त्यांची डिलिव्हरी झाल्याच्याही अनेक घटना या ठिकाणी घडल्या आहेत. एवढंच नाही तर पावसाळ्यात या रस्त्यावर मोटर देखील चालवता येत नाही, परंतु पायानेही चालणं या ठिकाणी कठीण होतं. कुणी आजारी असेल तर 2 किलोमीटर त्याला खांद्यावर घेऊन जावं लागतं. एवढी भयावह अवस्था या गावची आहे. तो कशासाठी बहिष्कार टाकला आपल्या सर्व गावकऱ्यांनी? आज आमच्या गावाने सार्वजनिक लोकसभा 2019 लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकलेला आहे. कारण असं आहे की स्वातंत्र्य प्राप्तीपासून आज तागायतपर्यंत आमच्या गावाला डांबरी रस्ता हा आजपर्यंत झालेला नाही आहे, त्यामुळं आमच्या गावानी 100% हा यशस्वी करून दाखवलेला आजचा बहिष्कार आहे. मी हा बहिष्कार टाकलेला आहे. सकाळपासून गावात एकही मत झालेलं नाही. कुणी लोकप्रतिनिधी येऊन आपल्या गावाला भेट घेऊन गेले? बरेच नेते आले, अधिकारी वर्ग आले, पण आमची एवढीच मागणी आहे की आम्हाला यापूर्वी पण आश्वासन दिले 10 वर्षापूर्वी की आम्ही रस्ता करू. आज तागायत रस्ता झालेला नाही आहे, फक्त आश्वासनाच्या जोरावर आम्हाला रस्ता मिळत नाही हे आम्हाला कळालेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही हा पूर्ण बहिष्कार यशस्वीपणे पार पाडलेला आहे. आणि आम्हाला फक्त जिल्हाधिकाऱ्यांचं आश्वासन पाहिजे, त्यांनी गावांना भेट द्यावी. आणि आमचा निर्णय फक्त जिल्हाधिकाऱ्याकडूनच ऐकायचा आहे आम्हाला. बाकीच्या नेत्यांचा किंवा कोणाच्या आश्वासनाला आम्ही बळी पडलेलो नाही आहेत. आणि आम्हाला रस्ता हा फक्त जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी आमची की आमचा डांबरीकरण रस्ता खापरपांगरी रोड फाटा ते दगडी शाजनपूर शिव हा रस्ता डांबरीकरण व्हावी एवढीच आमची विनंती सरकारला. बाकी काय झाल्यापासून सामान्याला फक्त 2 किलोमीटरसुद्धा डांबरी रोड होऊ शकत नाही. त्याच्यामुळं आमच्या गावाचा संपूर्णपणे 100% 200% पाठिंबा आहे बहिष्काराबद्दल. आम्हाला दुधाचा हा रस्ता मेन रस्ता आहे. दुधाचा कॅन्टा रस्त्याने पलटी होत्यात. डिलिव्हरी बाय दवाखान्यापर्यंत पण जाऊ शकत नाहीत. एक एक बाई रस्त्यामध्ये डिलिव्हरी होते. आणि रस्ता आम्हाला कायमस्वरूपी तयार करून पाहिजे. तुमच्या लहानपणापासून कधीच रस्ता आतापर्यंत झाला? डांबरी पाहिलेलाच नाही मी अजून. आज या ठिकाणी संपूर्ण गावकऱ्यांच्या सहकार्यांनी या लोकशाहीचा जो आनंद उत्सव आहे, अतिशय आम्हाला दुःख वाटतं की आम्ही या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी नाही आहेत. याचं एकमेव कारण आहे की जो गावाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून या ठिकाणी पक्का रस्ता नाही आहे. आणि या ठिकाणी गावकऱ्यांनी सर्वानुमते आज एक निर्णय एकमुखाने घेतलेला आहे की जोपर्यंत डांबरी रोडने या ठिकाणी बूथ गावामध्ये येत नाही तोपर्यंत या